सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। तामिळनाडूच्या राजकारणावर आज आणखी एक सिने कलाकाराचं आगमन होणार आहे। सुपरस्टार रजनीकांत यांच्या पक्ष स्थापनेच्या घोषणेनंतर आता अभिनेता कमल हसन मुदुराईमध्ये नव्या पक्षाची घोषणा करणार आहे। राजकारणात प्रवेश करण्याआधी कमल हसन माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या रामेश्वर मस्तीत घरी गेले आणि त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली, तसंच मच्छीमारांनाही संबोधित केले। माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी ज्या शाळेतून शिक्षण घेतले त्या शाळेमध्येही कमल हसन जाणार होते, पण नंतर त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला। यावेळी माध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, महानता साधारण घरातून येते, हे घर त्यापैकी एक आहे, यामुळे मी प्रभावित झालो आहे। अब्दुल कलाम यांच्या घरी भेट दिल्यानंतर कमल हसन यांनी रामेश्वरममध्ये मच्छीमारांशी संवाद साधला। दुसरीकडे हसन यांनी पक्षाच्या घोषणेआधीच राज्यात राजकीय वातावरण तेजी आली आहे। डीएमकेचे वरिष्ठ नेते एम के स्टॅलिन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे। राजकारणात कागदाच्या फुलांमधून कधीही सुगंध येत नाही, असं त्यांनी पत्रात लिहिलं। दरम्यान मी आयुष्याच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यावर आहे। मुदुराईतूनच माझ्या सिनेसृष्टीतलं यशाची सुरुवात झाली। आता पुन्हा एकदा राजकीय डावाची सुरुवात येथून करत आहे, असं कमल हसन यांनी म्हणलं आहे। दरम्यान मुदुराईतील ओटकडी मैदानातील संध्याकाळी 6 वाजता कमल हसन नव्या पक्षाची घोषणा करतील। त्यांच्या समर्थकांनी तेथे जय्यत तयारीही केली आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे, तसेच हसन यांचे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत।